नमस्ते मित्रांनो, रमाकांत गाडेकर यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज मी तुम्हाला पारनेर तालुक्यातील कामटवाडी या ठिकाणी घेऊन जात आहे। या ठिकाणी खंडोबाचे प्राचीन मंदिर आहे, तर चला आज माझ्यासोबत राहा, आज आपण या मंदिराला भेट देऊ। मित्रांनो, खंडोबा ह्या देवस्थानाबद्दल अशी अनेक छोटी मोठी माहिती तुम्हाला माहिती असेल, पण आज मी थोडासा वेगळ्या विषयी बोलणार आहोत। तर खंडोबा हे दैवत बहुपत्निक आहे। खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत, अशा बहुपत्निकामुळेच त्या जातीमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे। खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बानाई धनगर आहे। ही मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येते। म्हाळसा नेवाशाच्या तिमशेट नावाच्या व्यापाराच्या घरात जन्मली। नात मिळालेल्या खंडोबाच्या इष्टांतानुसार तिमिशेटने पाली जिल्हा सातारा येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावून दिले। श्रीपत्नी बानाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते। ही एका धनगरात सापडली। बानाईला जेजूर येथे पती मिळाला असे वर्तवण्यात आले। जेजूरीस बानाईने खंडोबास पाहिले, तिथे दोघे प्रेमात पडले। बानाईचा सहवास मिळवण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्यासोबत सारीपाटाचा डाव मांडला। डाव हरण्यास 12 वर्ष वनवासी अट होती। खंडोबा हा डाव हरला, सोबत सारीपाटाचा डाव मांडला। डाव हरणाऱ्यास 12 वर्ष वनवास ही अट होती। खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला। खंडोबाने सारी मेंढरी मारली व बानाईच्या पित्यास बानाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरी जिवंत करतो असे सांगितले आणि बानाईचे लग्न या धनगराशी झाले। खंडोबाच्या प्रेमात पडलेली बानाई या लग्नास अनिच्छुक होती। जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बानाईस दाखवले। बानाईस बघून म्हाळसा संतप्त झाली। तेव्हा बायकांचे भांडण थांबवण्यासाठी जेजुरी डोंगरावरचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बानाईस दिला। म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बानाईचे पायथ्यास आहे। आता आपण मंदिराच्या आत चाललो तर एळकोट एळकोट जय मल्हार। तर मित्रांनो, मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचा लोकप्रिय असा कुलस्वामिनी कुलदैवत आहे। खंडोबाचे इथे एक नाव आहे। खंडोबा शंकराचा अवतार समजला जातो। मल्लासूर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार म्हणून मल्ल अधिक हार अशा पद्धतीने मल्हार हे नाव मिळाले। एळकोट एळकोट जय मल्हार असा या देवाचा जयघोष केला जातो। मल्हारी मार्तंड असे नामिधान आहे। मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार मल्हार असा आहे। ज्या ज्यावेळेस आपण खंडोबाच्या मंदिरात जातो त्यावेळेस तळीभरण हा एक आपण सातत्याने करत असतो, तर आज आपण तळीभरण ह्या संबंधात आपण विचार बोलूया। तर तळीभरण हा नैसर्गिक निमित्त स्वरूपाचा कुळाचार आहे। यात 5 पुरुष बेलभंडारा सुपारीने देवतेला ओवळले जाते। शेवटी 3 वेळा थाळी उचलून वर खाली करताना सदानंदांचा येळकोट भरणाचा जे चांगले असा जयजयकार करतात। मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्यप्रचार या आचरणावरूनच आलेला आहे। खंडराय देवस्थानाला किंवा देवाला असे अनेक प्रकारचे नाव आहेत, जसे खंडराय, मार्तंड भैरव, म्हाळसाकान, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे आहेत। मल्लूखान आणि अजमत खान ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तामध्ये लोकप्रिय आहेत। हे खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लूखान ही गदा अशा नावाने संबोधतात। मल्ल किंवा मल्ल अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा याचा अर्थ आहे। म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात। येळकोटी म्हणजे 7 कोटी सैनिकाचा नायक खंडेराय हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शवते। मित्रांनो, खंडोबा हे देवस्थान पूर्ण भारतभर आहे। तर त्यातले काही अंदूर, नळदुर्ग म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, आदी मल्हार बिदर जिल्हा गुलबर्ग्याजवळ, काळज तालुका फलटण जिल्हा सातारा, जेजुरी पुणे जिल्हा खंडोबाचे देवाचे मुख्यपीठ, देवरूरगट्टा राणी बेनूर, निमगाव दावडी जिल्हा पुणे, पाली सातारा, पिंपळगाव निपाणी तालुका निफाड जिल्हा नाशिक, पिंपळगाव रोटा तालुका पारनेर, मंगसुळी बेळगाव, मतोळा लातूर,
ममराबाद, प्रति जेजुरी देवस्थान, जळगाव, माळेगाव, नांदेड जिल्हा, धनसळ, यवतमाळ जिल्हा, मैलार लिंगप्पा, खानापूर, बेळगाव जिल्हा, मैलारपूर, यादगीर, बेळकरी जिल्हा, शेंगूड, अहमदनगर जिल्हा, सातारा, औरंगाबाद जिल्हा, देवदहीफळ, धारूर, बीड जिल्हा, श्री खंडोबा मंदिर, अहेरी, गडचिरोली जिल्हा, आणि शेवटचं जे अब्दूप तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणी असं एक खंडोबाचं मंदिर आहे. तर काही मंदिराची नावं चुकून राहिली पण असतील, त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, एक कामटवाडी आणि पळशीचं विठोबाचं मंदिर हे जवळजवळ आहे, एक 10-12 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहेत. पळशीचं पण मंदिर एकदम पुरातन आहे, हे पण मंदिर पुरातन आहे. तर चला मित्रांनो, माझा यूट्यूब चॅनल पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर लाईक, सबस्क्राईब व कमेंट केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.